नवी मुंबई आवाज को सब्सक्राइब करें और प्रेस करें बेल आइकॉन और पाइए नवी मुंबई और पनवेल से जुड़े ताजा तरीन खबरें। नवी मुंबई में कोरोना काल के इस मुश्किल परिस्थिति में सबसे आगे बढ़कर और फ्रंट लाइन में खड़े होकर अगर कोई काम कर रहा है तो वो नवी मुंबई के पुलिस अधिकारी हैं, जिसके चलते कई पुलिस अधिकारी कोरोना वायरस के भी शिकार हो रहे हैं। इसलिए नेरुल और कलम्बोली में कुल 125 बेड के 2 नए कोविड सेंटर खोले गए, जिसका निरीक्षण करने के लिए स्वयं महाराष्ट्र के गृह मंत्री अनिल देशमुख ने अपनी उपस्थिति जताई। साथ ही इस मौके पर नवी मुंबई के पुलिस कमिश्नर संजय कुमार और अन्य वरिष्ठ अधिकारियों ने अपनी उपस्थिति जताई। महाराष्ट्रातल्या पोलीस आयुक्तालय आणि एसपी कार्यालयामध्ये अशा पद्धतीने राज्यभरात सगळ्या ठिकाणी कोविडचं रुग्णालय आपण सुरू करणार आहोत का, पहिला प्रश्न। दुसरा प्रश्न असा की याच्यासाठी राज्य पोलीस दलासाठी असा काही गृह विभागासाठी स्वतंत्र निधी याच्यामध्ये उपलब्ध करून ठेवण्यात आलेला आहे का? असं आहे की आज 3 महिने होत आहेत आपल्याला कोविडमध्ये, सातत्यानं आपले पुलिस आमचे सर्व डॉक्टर नर्सेस सफाई कर्मचारी नगरपालिका महानगरपालिका संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण यंत्रणा शासकीय यंत्रणा या कोविडच्या विरुद्ध आम्हाला लागली आहे। जवळजवळ 3 महिन्यापासून सातत्याने आमचे पोलीस दिवस रात्र काम करत आहेत। कोणी आयसोलेशन सेंटरला आहे, कोणी क्वारंटाईन सेंटरला आहे, कोणी कोणत्या हॉस्पिटलमध्ये कोणी ड्युटी आहे, पुढे चौका चौका त्या निमित्तानं आतापर्यंत आपण पाहिलं भर उन्हात अनेक चौकामध्ये आमचे पोलीस सातत्याने कायदा सुव्यवस्था आणि बाकीसाठी काम करत होते आणि जवळजवळ 3 महिन्यापासून ज्या पद्धतीनं आमचे पोलीस यंत्रणा काम करते आहे त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात आमचे पोलीस संक्रमितसुद्धा झालेत फ्रंटलाईनमध्ये काम केल्यामुळे। आज जवळजवळ 3000 जवळपास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचे पोलीस संक्रमित झाले आहेत आणि दुर्दैवाने त्यामध्ये जवळजवळ 35 आमचे पोलीस कर्मचारी आणि काही अधिकारी त्यामध्ये दुर्दैवाने मृत्यू पावला आहे। आता असं आहे की जीव तर फार महत्त्वाचा असतो, किती आर्थिक मदत केली तर आपण जीव वापस आणू शकत नाही, तरी पण शासनाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये कमिशनरेटला किंवा SP ऑफिस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता इथे आपण पाहिलं सर्व जिल्ह्यामध्ये पोलीस यंत्रणेला प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक चांगल्या पद्धतीनं पोलिसांवर चांगल्या पद्धतीने उपचार झाला पाहिजे अशासाठी डेडिकेटेड हॉस्पिटल्स उघडण्याच्या सूचना मागे दिल्या होत्या। त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीची यंत्रणा अशा पद्धतीची व्यवस्था प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक कमिशनरनी आणि SP उभी केलेली आहे। त्या ठिकाणी थोडी एका आमच्या पोलिसाला पोलीस आमच्या कर्मचाऱ्याला थोडं वाटलं की तब्येत चांगली नाही तर लगेच त्याला भरती केले जातात, चांगल्या डॉक्टरकडून त्याचे उपचार केले जातात। डेडिकेटेड हॉस्पिटलसुद्धा अनेक ठिकाणी उभे केलेले आहेत, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये यंत्रणा उभी केली आहे जेणेकरून पोलिसांवर चांगल्या पद्धतीने उपचार झाले पाहिजे, त्यांना अग्रिम म्हणून आम्ही 1,00,000 रुपयेसुद्धा देतो। त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य जन आरोग्य योजना आहे त्याच्या माध्यमातूनसुद्धा जे आमचे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक हॉस्पिटल्स आहेत तिथेसुद्धा त्याची सोय उपलब्ध आम्ही केलेली आहे। त्याच्यामुळे संपूर्ण त्यांची व्यवस्था चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे याच्यासाठी संपूर्ण पोलीस यंत्रणा पोलीस कमिशनर प्रत्येक जिल्ह्यातील किंवा तुमचे SP ग्रामीणमधले त्या पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्रमध्ये यंत्रणा उभी केलेली आहे। आज या ठिकाणी मला अतिशय आनंद आहे की आज या ठिकाणी आमचे नवी मुंबईचे कमिशनर आहेत त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी एक चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी 50 बेडची व्यवस्था केली आहे, 30 बेडचीसुद्धा अलग केली आहे डेडिकेटेड हॉस्पिटल म्हणून तिथे नवी मुंबईमध्ये DY पाटीलमध्ये सुद्धा व्यवस्था तिथे केली आहे, जेणेकरून आपण व्यवस्था पाहिली आपण की अतिशय चांगल्या पद्धतीने थोडी पोलिसांना थोडं तब्येतीमध्ये थोडं गडबड वाटली तर लगेच ज्या हेल्पलाईनला फोन करून ते त्यांच्यावर उपचार झालं पाहिजे या दृष्टीनं वरिष्ठाला कळवतात आणि वरिष्ठ वेळेत दखल घेऊन त्यांच्यावर चांगल्या पद्धतीने उपचार करतात। सर पण निधी किती उपलब्ध झाला आहे गृह खात्याला याची थोडीशी माहिती दिली तर बरं होईल? सर निधी आम्हाला जेवढा निधी लागेल तेवढा मी निधी त्यांना देतो, निधीची काही अडचण नाही आहे। कसं आहे सर आतापर्यंत जे पोलीस होते? नवी मुंबई आवाज ब्युरो रिपोर्ट।